इरशाळवाडीच्या पुनर्वसन संदर्भातील सर्व कागदपत्रे संबंधित अधिकारी यांनी पूर्ण केली असून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून येत्या 6 महिन्यात इरशाळवाडीचे पुनर्वसन होईल याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी इरशाळवाडीच्या पाहणीवेळी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनी दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडीच्या पुनर्वसन केलेल्या तात्पुरत्या कंटेनर हाऊसमधील निवारा ठिकाणी भेट दिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, महेंद्र थोरवे, भरत गोगावले, माजी आमदार देवेंद्र साटम, विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड, उपविभागीय अधिकारी अजित नैराले, तहसीलदार आयुब तांबोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरपंच रितू ठोंबरे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश शिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंटेनर हाऊसमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी आणि सुखसोयीबाबत चौकशी केली. तसेच घर, अंगणवाडी, शौचालय, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छतेबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी अधिकारी तसेच दुर्घटनाग्रस्तांसोबत चर्चा करून पुनर्वसन बाबत आराखडा, जागा, तेथील दळणवळण, विकास यावर चर्चा करून रोजगार बाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी देत बचत गटांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित करून प्राथमिक स्वरूपात मदत दिली. तसेच अनाथ मुलांच्या पालकाची जबाबदारी शासनाची आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी स्वीकारल्याचे सांगितले. झालेली घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. परंतु या ठिकाणी त्यांचं पुढचं जे आहे ते आज जो परिवार या ठिकाणी इरशाळवाडीचे ग्रामस्थ जे आहेत ते आजही दुःखामध्ये आहे. परंतु शेवटी शासन म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलं, जिल्हा प्रशासनाने केलं. मी मुद्दाम या ठिकाणी आज आलो की त्यांची जी तात्पुरती राहण्याची व्यवस्था, तिथल्या मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत हे बघण्यासाठी आणि त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय, त्याचबरोबर त्यांचा रोजगाराचा विषय, त्यांचे इतर जे काही विषय आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधायचा होता म्हणून मी आलो. त्यांनी देखील या पर्यायी व्यवस्थेवर समाधान व्यक्त केलं आणि मी अधिकाऱ्यांना देखील खरं म्हणजे धन्यवाद देईन की युद्ध पातळीवर या ठिकाणी त्यांनी उपाययोजना केल्या. मी आपले इथले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, आपले सगळे आणि यामध्ये जो अधिकारी आहे पहिल्या दिवसापासून सातत्याने या लोकांच्या संपर्कात आहे आणि त्यांचं एक कायमस्वरूपीचं जे पुनर्वसन आहे या बाबतीत देखील अधिकाऱ्यांना आज बोलवलं आहे. त्यांनी आपली जागा त्यांची जी आहे ती आयडेंटिफाय केलेली आहे. या जागेमध्ये शिडकोला जे किती बेचाळीस घरं बांधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आता प्लॅन त्यांना दाखवून मंजूर आता झाला की एवढ्या लवकर तिथलं लेआउट मंजूर झालं. MSRDCकडे त्याचं प्लॅनिंग अथॉरिटी आहे, लेआउट सँक्शन झालं आहे. आता घरांचा नकाशा मंजूर होऊन त्यांना विश्वासात घेऊन केला जाईल आणि शिडकोनी सांगितलं 3-4 महिन्यामध्ये आपण 6 महिन्यामध्ये जी सगळी जी काही घरं आहे ती चांगल्या दर्जाची घरं आणि त्यांच्या संमतीने त्यांना जशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे त्यांना घरं दिली जातील. त्याचबरोबर त्यांना रोजगाराचा जो विषय आहे महिला बचत गट आणि पुरुष बचत गट या ठिकाणी स्थापन केलेले आहेत आपल्या अधिकाऱ्यांनी. त्यामधून देखील त्यांना प्रत्येक गटाला 7.5 लाख रुपये आदिवासी विकास योजनेतून दिले जातात. अधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जागेची व्यवस्था करून त्यांचा रोजगाराचा जो विषय आहे तो देखील मार्गी लावता येईल. किंबहुना ते जे सुशिक्षित जे तरुण वर्ग आहे यांना देखील आपण जी भरती आपण काढलेली आहे या भरतीच्या माध्यमातून मग शासकीय भरती असेल, महापालिकेची भरती असेल, यामधून एक विशेष बाब म्हणून जे दरडग्रस्त जसं भूकंपग्रस्त लोक असतात तसं दरडग्रस्त जे आहेत यांना आपल्याला काय अशा पद्धतीने रोजगार देता येईल याचा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतला आहे. विधवा महिला ज्या आहेत त्यांची पेन्शन योजना लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जे ज्येष्ठ आहे
त्यांना देखील पेन्शन या ठिकाणी योजना जी आहे ही लागू करण्याचे निर्देश दिले. अनाथ जी बालकं आहेत त्यांचं देखील जी योजना आहे त्यामधून तर त्यांना ते काही लाभ मिळेल, परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने देखील त्यांचं पालकत्व जे आहे ते घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये कुठेही काही कमी किंवा त्रुटी राहणार नाही. आणि या सर्व जे आपदाग्रस्त संकटग्रस्त जे लोक आहेत त्यांच्या पाठीशी आपले आमदार सातत्याने महेश बालदी आहेत, खासदार भाने इथले आमचे दुसरे देखील आमदार आहेत, हे सातत्याने आणि आदिवासी समाजाचे अनेक लोक या ठिकाणी आहेत, पांडुरंगा देखील सातत्याने या ठिकाणी संपर्कामध्ये आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे यांना आपल्याला मदत घेतली.